नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे मेकॅनिकल वेल्डर गुरु चॅनलवर। आणि आज आपण जाणून घेऊया टीग वेल्डिंगबाबत। आणि जर तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपण आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता, किंवा मी याचा लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। तर आपण पाहून घेऊ का आजच्या व्हिडिओ आपण मध्ये आपण काय जाणून घेऊया। तर आपण कशा प्रकारचे टॉर्च यूज करतो आपण टीग वेल्डिंगमध्ये ते पाहून घेऊ, कशा प्रकारचा नोझल आपण यूज करतो ते पाहून घेऊ, कशा प्रकारचा फ्लोमीटर यूज करतो आपण ते पाहून घेऊ, आणि इलेक्ट्रोडचे कोडिंग आपण जाणून घेऊ, आणि टीग वेल्डिंगचा प्लांट सेटअप कशा प्रकारे केला जातो तो पाहून घेऊ, टीग वेल्डिंगचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण पाहून घेऊ, टीग वेल्डिंगचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण पाहून घेऊ, टीग वेल्डिंगचं ॲप्लिकेशन कुठे कुठे केलं जातो ते पाहून घेऊ, आणि टीग वेल्डिंगमधील घ्यायच्या सेफ्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिले आपण पाहून घेऊ टीग वेल्डिंग टॉर्चेसबाबत। तर यामध्ये दोन प्रकारचे टॉर्चेस यूज केले जातात, पहिला आपला एअरकूल टॉर्च, दुसरा आपला वॉटरकूल टॉर्च। तर एअरकूल टॉर्चमध्ये बद्दल आपण पाहून घेऊ, तर हा टॉर्च आकाराने लहान असतो व याला आपण 125 mm पर्यंत आपण याला यूज करतो। त्याच्यानंतर आपला आहे वॉटरकूल टॉर्च, तो आपला 500 ampere करंटपर्यंत यूज केला जातो व हा याला आपण टॉर्चच्या आतमध्येच पाणीद्वारे आपण कूलिंग प्रोव्हाइड करतो। त्यानंतर आपण पाहून घेऊ टॉर्चचे पार्ट्स कोणकोणते असतात। पहिला आहे आपला टंगस्टन इलेक्ट्रोड, दुसरा आहे आपला सिरेमिक नोझल, तिसरा आहे आपला नायलॉन रिंग, चौथा आहे आपला कॉलेट, त्यानंतर आहे आपला इलेक्ट्रोड कॅप किंवा आपण त्याला बॅकअपसुद्धा म्हणतो, त्याच्यानंतर आपला वायर कवर, त्याच्यानंतर आपला गॅस डिफ्युजर, त्याच्यानंतर आपला स्विच। तर अशा प्रकारे मित्रांनो आपला टीग वेल्डिंगचा टॉर्च असतो, आणि जे आपण पार्ट सांगितले आहे ते इथं आपला इंडिकेट केलेले आहे ते आपण पाहू शकतो। यानंतर आपण पाहून घेऊया टीग वेल्डिंग नोझलबाबत। तर आप मित्रांनो यामध्ये आपण सिरेमिक मटेरियलचा नोझल यूज करतो, जो की आपला हायली हीट रेजिस्टन्स असतो, जो आपला उष्णता प्रतिरोधक असतो, तो आपण नोझल या वेल्डिंगमध्ये आपण यूज करतो। तर नोझलचा साईज आपण कसा इंडिकेट करतो, नोझलचा साईज आपण नंबरमध्ये इंडिकेट करतो, आणि तो किती एमचा असतो तो आपल्याला साईडमध्ये दर्शवलेला। जसा 5 mm असेल तर आपण त्याला 3 नंबरने इंडिकेट करतो, जर 6.3 mm असेल त्याला आपण 4 नंबरने इंडिकेट करतो, जर 8 mm असेल तर त्याला आपण 5 नंबरने इंडिकेट करतो, जर 10 mm असेल तर त्याला आपण 6 नंबरने इंडिकेट करतो, किंवा 11 mm असेल तर त्याला आपण 7 नंबरने करतो, किंवा 12.5 mm असेल तर त्याला आपण 8 नंबरने इंडिकेट करतो, किंवा 14.5 mm असेल तर त्याला आपण 9 नंबरने इंडिकेट करतो, 16 mm असेल तर त्याला आपण 10 नंबरने इंडिकेट करतो, 14 mm असेल, 18 mm असेल तर त्याला आपण 11 mm इंडिकेट करतो, 20 mm असेल तर आपण त्याला 12 नंबरने इंडिकेट करतो। तर अशा प्रकारे मित्रांनो टॉर्चचा जो नोझल आहे त्याला आपण इंडिकेट करतो नंबरप्रमाणे। समोर पाहून घेऊ आपण फ्लोमीटर। फ्लोमीटर काय करते मित्रांनो, जो आपला गॅस रेग्युलेटर आहे, जो सिलेंडरवर आपला रेग्युलेटर बसलेला असतो, त्याच्या आउटसाईडला आपला गॅस फ्लोमीटर बसवलेला असतो। अशा प्रकारे आपण पाहू शकता हा आपला रेग्युलेटर आहे, याच्या साईडला आपला हा फ्लोमीटर बसवलेला आहे, याच्यावर एक रिंग दिलेली असते जे आपला गॅस फ्लोला इंडिकेट करते, आणि याला आपण लिटरमध्ये इंडिकेट करतो। आणि हे जो मीटर आहे हा आपल्याला दर्शवते की आपली गॅस फ्लो रेट काय आहे हे आपल्याला दर्शवते या सिलेंडरमध्ये, जो आर्गॉनचा आपला सिलेंडर आहे त्याच्यामध्ये। आणि याच्यामुळेच आपला जो गॅस फ्लो रेट आहे तो आपला कंट्रोलमध्ये असतो, म्हणूनच आपण याला गॅस फ्लोमीटर आपण इथे यूज करतो। तर समोर पाहून घेऊ आपण इलेक्ट्रोडचे कोडिंग कशाप्रकारे केले जाते आणि टंगस्टनचे इलेक्ट्रोड कोडिंग कशाप्रकारे असतो। तर आपण पहिले पाहून घेऊ प्युअर जो टंगस्टन असतो तो आपला ग्रीन कलरचा असतो, आणि त्याला आपण AC मशीनमध्ये यूज करतो। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही प्रमाणात काही मिक्सचर करतो, काही धातू आपण मिक्सचर करतो, आणि त्याप्रमाणे त्याचा कलर इंडिकेशन चेंज होत जातो। तर आपण पाहून घेऊया, समजा आपण थ्रोमियम जर 1% मिक्स केला तर त्याला आपण येलो कलरने इंडिकेट करतो, जर 2% मिक्सचर असेल तर तो रेड कलरने इंडिकेट होतो, जर 3%ने असेल तर तो पर्पल कलरने इंडिकेट होतो। आणि हा आपला इलेक्ट्रोड ओनली DC मशीनमध्ये यूज होतो। त्यानंतर आपण पाहून घेऊ झिंकोनियम, आणि झिंकोनियम जर 0.7 to 0.9% असेल तर तो व्हाईट कलरने इंडिकेट होतो, जर 0.15 to 0.50% असेल तर तो ब्राऊन कलरने इंडिकेट होतो, आणि हा फक्त AC मशीन्समध्ये यूज होतो। तर मित्रांनो आपण समोर पाहून घेऊ, जर आपण लँथियम मिक्स केला तर लँथियम जर 0.8% to 1.2% असेल तर तो ब्लॅक कलरने इंडिकेट होतो, जर 1.3
1.7% असेल तर तो गोल्ड कलरने इंडिकेट होतो, आणि जर 1.8 to 2.2 असेल तर तो ब्लू कलरने इंडिकेट होतो, आणि जर आणि त्यानंतर पाहून घेऊ आपण सेरियम, जर सेरियम 1.8 to 2.2% असेल तर तो ग्ले कलरने इंडिकेट होतो, आणि सेरियम लँथॅन जर 1% असतो तर तो पिंक कलरने इंडिकेट होतो. आता आपण पाहून घेऊ लँथियम AC व DC मशीन दोन्ही याच्यात यूज केला जातो, आणि सेरियम AC आणि DC दोन्ही मशीनमध्ये यूज केला जातो, आणि सेरियम लँथियम फक्त DC मशीनमध्ये यूज केला जातो. त्यानंतर आपण पाहून घेऊ प्लांट सेटअप ऑफ टिग वेल्डिंग मशीन. तर प्लांट सेटअपमध्ये सगळ्यात पहिले आपला टॉर्च आपण वेल्डिंग मशीनने कनेक्ट केला पाहिजे, आणि सर्वच कनेक्शन आपण चेक केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे आपण रेग्युलेटर पण प्रॉपर तरीकेने आपण फिट केलं पाहिजे. त्यानंतर आपला जो रिमोट कंट्रोल आहे ते आपल्या मशीनला प्रॉपर कनेक्शन केले पाहिजे, त्याला फिट केलं पाहिजे. जर तो पेडल ऑपरेट असो किंवा फिंगर ऑपरेट असो, हे आपण दोन्ही जे काही असेल ते आपला बरोबर फिट केलं पाहिजे. त्याच्यानंतर जो आपला अर्थ क्लॅम्प आहे त्याला आपण वर्क क्लॅम्प पण म्हणतो, तो आपला बरोबर फिट केला पाहिजे. त्याच्यानंतर आपली पोलॅरिटी आपण बरोबर सेट केली पाहिजे, तो रिव्हर्स पोलॅरिटी असो की स्ट्रेट पोलॅरिटी असो, ते आपण बरोबर फिट केली पाहिजे. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम वेल्डिंगसाठी आपल्याला डायरेक्ट करंट इलेक्ट्रॉड नेगेटिव्ह, म्हणजे जो आपला इलेक्ट्रॉडचा कनेक्शन आहे तो नेगेटिव्हवर असला पाहिजे. त्याच्यानंतर टंगस्टनचा जो इलेक्ट्रॉड आहे त्याचा आपण प्रिपरेशन योग्य प्रकारे केलं पाहिजे. जो काही आपला इलेक्ट्रॉडची डायमीटर असेल त्याच्या दुप्पट आपल्याला हा पार्ट आपल्याला ग्राइंडिंग करावा लागतो, व याची टीप बरोबर मॅनेज करावी लागते, तर हा प्रिपरेशन आपण बरोबर केला पाहिजे. त्यानंतर आहे मित्रांनो आपला असेंबल टॉर्च, आपले जे टॉर्चमध्ये जे काही पार्ट आहेत ते आपल्या बरोबर फिट केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जे कोलेट वगैरे दिलं आहे ते आपल्याला बरोबर फिट केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टंगस्टनचा इलेक्ट्रोड बरोबर इन्स्टॉल केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपले जे पॉवर कनेक्शन्स आहेत ते बरोबर योग्य प्रकारे जुळले आहेत की नाही, जर जुळले नसेल तर आपल्याला ते योग्य प्रकारे जुळून घ्यावे. जर कुठून कनेक्शन लिकेज वगैरे असेल तर ते बरोबर कट करून आपल्याला त्याचा जॉईनिंग करून घेण्यात यावी, म्हणजे जेणेकरून आपल्याला जीवहानीचा धोका कमी होऊन जाईल. जेणेकरून आपल्याला हे कनेक्शन बरोबर चेक केले पाहिजे वेल्डिंग सुरू करण्या अगोदर. त्यानंतर आपण पाहून घेऊ दी ॲडव्हान्टेजेस ऑफ टिग वेल्डिंग. तर टिग वेल्डिंगचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण पाहून घेऊ. तर पहिले आपण पाहून घेऊ टिग वेल्डिंगची जी स्पीड आहे ते आपल्या ऑक्सी फ्यूल वेल्डिंगपेक्षा जास्त असते, म्हणजे ऑक्सी ऑक्सिजन वेल्डिंग असो ऑक्सी हायड्रोजन वेल्डिंग असो त्याच्यापेक्षा आपली याची वेल्डिंगची स्पीड हे जास्त असते, आणि याचा मेटल डिपॉझिटिंग रेट हा ऑक्सी फ्यूल वेल्डिंगपेक्षा जास्त असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डीप पेनिट्रेशन असतो, जेणेकरून आपला ऑक्सी फ्यूल वेल्डिंगपेक्षा जास्त डीप पेनिट्रेशन याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पॅटर्स उडत नाही, स्पॅटर्स एकदम कमी उडतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये डिस्टॉर्शन कमी होते कारण की याच्यामध्ये हीटिंग झोन खूप कमी असतो. त्याच्यानंतर याचा एक पुन्हा ॲडव्हान्टेजेस आहे, या वेल्डिंगद्वारे आपण सर्वच प्रकारचे मेटल आपण जॉईन करू शकतो, पण याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत ते आपण समोर पाहूया. तर याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय ते पाहून घेऊ आपण. याचे जे इक्विपमेंट कॉस्ट आहेत ते खूप जास्त असते, त्याच्यानंतर याचा मेंटेनन्स कॉस्ट खूप जास्त असतो. त्याच्यानंतर याच्यानं आपण जे हाय थिकनेसचे जे मेटल आहेत म्हणजे जास्त जाडी जे मेटल आहेत त्याला आपला वेल्डिंग करण्यास खूप कठीणाई जाते. तर हे याचे झाले डिसॲडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर आपण पाहून घेऊया वेल्डिंगमध्ये घ्यायच्या सेफ्टी, म्हणजे टी वेल्डिंगमध्ये घ्यायच्या सेफ्टी कोणकोणत्या आहेत. तर वेल्डिंग मशीनला आपला प्रॉपर अर्थिंग केलेला असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला अर्थिंग लागण्याची शक्यता खूप कमी होणार. त्याच्यानंतर आपल्याला जे कनेक्शन केलं आहे इलेक्ट्रिक कनेक्शन ते प्रॉपर म्हणजे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, जेणेकरून कुठून आपला शॉर्ट सर्किट वगैरे ते धोका होणार नाही. त्याच्यानंतर आपला जे मशीन आहे ते बंद झाल्यावरच आपल्याला ओपन केलं पाहिजे, किंवा जे काही आपल्याला पोलॅरिटी चेंज करायची आहे ते मशीन बंद करूनच आपल्याला ते चेंज केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सेफ्टी शूज वापरला पाहिजे. त्याच्यानंतर जिथं आपल्याला वेल्डिंग करायची आहे तो एरिया चांगल्या प्रकारे आपल्याला क्लीन करून घ्यावा. त्यानंतर जे ऑइल गॅसेस वगैरे पदार्थ आहेत, जळणारे पदार्थ आहेत, ते वेल्डिंग मशीनपासून दूर ठेवावे, किंवा जिथं आपल्याला वेल्डिंग करायचं त्यापासून आपल्याला दूर ठेवावे. त्याच्यानंतर आपल्याला योग्य प्रकारचा हेल्मेट किंवा हँडस्क्रीनचा वापर करावा. त्याच्यानंतर ग्राइंडिंग ग्लासेसचा वापर करावा, म्हणजे जे आपण व्हाईट ग्लास आहे त्याचा वापर करावा. त्यानंतर आपण ॲप्रॉनचा वापर करावा, जेणेकरून तो उष्णता रेझिस्टन्स असतो आणि हा लेदरपासून बनलेला असतो, म्हणजे तो हायली हीट रेझिस्टन्स असतो, म्हणून आपण इथं लेदरचा ॲप्रॉनचा वापर करावा. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे. जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.